प्रसन्न मोहिले अध्यक्ष राणी लक्ष्मीबाई दुर्गोत्सव मंडळ 16 वर्ष आम्हाला दुर्गोत्सव हे साजरा करताना झाले लक्ष्मीनगर पूर्व वॉलीबॉल ग्राउंडवर दरवेळा दरवर्षी आम्ही एक वेगवेगळ्या थीमवरती दुर्गोत्सवाचा पेंडलची उभारणी करतो। आम्ही तिथे वेगवेगळ्या स्वतंत्र सेनानींवरती चित्र प्रदर्शनी करतो आणि काही सांस्कृतिक कार्यक्रम पूर्ण 9 दिवस आमचे असतात। असा करून हा एक धार्मिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिकचा हा मिलन हे असा एक आगळा वेगळा संगम इथे आपल्याला बघायला मिळतो राणी लक्ष्मीबाई दुर्गोत्सव मंडळामध्ये। नेहमीप्रमाणे 2 वर्ष हे जर आपण कोरोनाचे काढले तर नेहमीप्रमाणे आम्ही या वर्षी सुद्धा एक मोठा चांगला थीम बेस देखावा उभारतो आहे। त्याचं नाव आहे स्वप्नलोक ड्रीमलँड ज्याला आपण म्हणतो आणि ते ड्रीमलँड याच्यासाठी आहे की आपण पर्यावरणामध्ये आज जर जी स्वच्छता पाहतो आहे तर त्याच्यात तो पर्यावरण जर आपण स्वच्छ सुंदर ठेवला तो किती सुरेख निखरून येईल आणि आपण त्याला सांभाळल्यावर त्याची जी आपली जी नॅचरल प्रकृती आहे ती किती सुरेख निखरून येईल त्याचा देखावा यांनी त्याला सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हे जे सगळं केलं ते आर्टिस्ट जे आहेत हे कालियागंज म्हणून एक छोटंसं गाव आहे तर तिथनं हे पश्चिम बंगालमधनं तर तिथनं हे आलेले आहेत। त्यांचं नाव आहे निहार देवनाथ। त्याचं आपलं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे जितनं आम्हाला यांची माहिती मिळाली। आणि हा म्हणजे मी सांगतो विदर्भ किंवा महाराष्ट्रासाठी भूतोन भविष्यती असा हा देखावा हा उभारण्यात आलेला आहे। या देखाव्यासोबतच आम्ही यावेळची जी चित्रप्रदर्शनी करतो आहे ती राष्ट्रसेवेचा अमृत महोत्सव आणि संघ तर हे 75 वर्ष जे आहेत संघाची वाटचालसुद्धा त्याच्याबरोबरची आणि त्यांची सेवा कार्य याच्याद्वारे आणि ऑडिओ व्हिज्युअल गॅलरी त्यांची राहील त्याच्याद्वारे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। आणि त्याचसोबत आम्ही फक्त केवळ आमंत्रितांच्यासाठी राजगरब्याचा कार्यक्रम नियोजन केलेला यावेळेला ज्याच्यामध्ये बॉलिवूडचे टॉप म्युझिशियन्स मुंबईहून येत आहेत आणि काही गरब्याचे सेलिब्रिटी सिंगर्स येत आहेत राहुल साली वगैरे प्रियंका सिंग जितिका करण ह्या सगळे जे दुबे सिस्टर्स आहेत ह्या सगळे जे आहेत हे मिळून 7 दिवसाचं राजगरब्याचं आयोजन आहे आणि हे निःशुल्क आहे हे फक्त आमंत्रितांसाठी आहे कारण आम्हाला तिथे एक पारिवारिक जे लोक आहेत फक्त त्यांना जोडून आम्ही त्याला करतो आहे तर त्याच्यामुळे काही गोंधळ होऊ नये याच्यासाठी सुद्धा आमचे स्वयंसेवक आपले जे नागपूरचे पोलीस आहेत ट्रॅफिकचे पोलीस आहेत आणि आमचं जो एक पूर्ण मंडळ आहे हे सगळं सज्ज आहे प्रत्येकाची सुरक्षितेसाठी आणि कार्यक्रमाच्या नियोजनासाठी। तो ये थी अब तक की न्यूज अपडेट्स। आप इसी तरह हमारे साथ जुड़े रहिए और देखते रहिए NGP लाइव न्यूज। हमारे YouTube चैनल को ज्यादा से ज्यादा लोगों तक शेयर करें तथा इसे सब्सक्राइब और लाइक अवश्य करें। धन्यवाद।